कशाला ज्योतिषासारखं सांगा की त्याला मिळेल मला मिळेल, मी मला देतील की नाही पवारसाहेब काय माहिती, पण असं गृहित कधीच धरू नये नेतृत्वाला की मलाच देतील, दुसरा कोण आहे, एकदा एक मार्काने आणि एकदा तीन मार्काने. बरं, त्याचा पश्चाताप होतो की हेच बरं वाटतंय आता? नाही, त्याचा पश्चाताप. तुम्ही एक ट्विट केलेलं होतं म्हणजे मुंबईचा आपण विषय काढला म्हणूनच तो हे करतो की तुमच्या एका राजकीय नेत्याशी चांगली मैत्री होती आणि त्या विषयावर मी पुन्हा काही बोलणार नाही. कुठल्या? एका राजकीय नजीब मुल्ला या नेत्याशी तुमची मैत्री होती मात्र त्याच्यावर मी पुन्हा काही बोलणार, असं एक ट्विट होतं. मी ट्विट विट काही केलेलं नाही. होतं नाही, तुमची फेसबुक पोस्ट आहे त्याच्यावर, ट्विट आहे, फेसबुक पोस्ट आहे, काढून देऊ तुम्ही की त्या विषयावर मला. मी नजीब म्हणजे ते शब्द आहे तो नाव मी गेले 6 महिने माझ्या तोंडातच घेतले. त्याच्या आधीच आहे जेव्हा तुमच्या दोघांमध्ये मतभेद झाले तेव्हा तेव्हाचे म्हणजे हे 2 वर्षा 2 वर्षापूर्वी. त्याच्यावर नंतर मग ते तेव्हा तो आमच्या बरोबर होता, बरोबर होता, पण तो ज्या दिवशी गेला हो त्याच्यानंतर त्याचं नाव पण नाही घेतलं मी तोंडात. तेव्हा सुद्धा घेतलेलं नव्हतं, अजूनही त्यानंतरही तुम्ही घेतलेलं नाही, हेच मला सांगायचं आहे की जेव्हा आपलं एखादा माणूस जर आपल्यापासून दूर जातोय, वाट बदलतोय, त्याचं नाव कशाला घ्यायचं? त्याला आवडलं तो जातोय, जाऊ द्या, लोकशाही आहे ना. 2024 ते तुमच्या विरोधात मुंबईमध्ये असून काय नाही, तर कोण कोणाला तिकीट मिळेल नाही मिळेल काय होईल काय काय सांगता येतं? आत्तापासूनच कशाला ज्योतिषासारखं सांगा की त्याला मिळेल मला मिळेल, मी मला देतील की नाही पवारसाहेब काय माहिती. न द्यायला काय, तुमच्याशिवाय म्हणजे असा इतका तुम्ही नर्चर केलेला जो मतदारसंघ आहे हक्काचा आमदार आहे होते, पण असं गृहित कधीच धरू नये नेतृत्वाला की मलाच देतील, दुसरा कोण आहे. तुमचं एक मी भाषण ऐकलं होतं म्हणजे पुण्यामध्ये बालेवाडीला तुमची राष्ट्रवादी जेव्हा एक प्रदेश अधिवेशन झालं होतं तेव्हा तुम्ही असं म्हणत होते की मी जितेंद्र आव्हाड IPSC परीक्षा फक्त 4 मार्कानं नाही 4 मार्क्सनं नाही, एकदा 1 मार्काने आणि एकदा 3 मार्काने. बरं, त्याचा पश्चाताप होतो की हेच बरं वाटतंय आता? नाही, त्याचा पश्चाताप होतो. अहो कसं काय उलट, तुम्ही आता एवढे नेते झाले, तुम्ही IPS लोकांचे सॅल्यूट घेतले तुम्ही. हे बघा, आयुष्यामध्ये इन्स्टेबिलिटी आणि इन्सिक्युरिटी ही माणसाला खतम करून टाकते, माणसाला षंड बनवते. हे मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. हां, ते राजकारणात मिळणारे मान सन्मान हार तुरे ह्याच्याने जर तुम्ही खुश असाल तर मग ठीक आहे, खुश आहे. तुम्ही कोणाबरोबर तेव्हा अभ्यास करत होता? एक अभ्यास मी असा मी ट्युशन म्हणजे ते आत्ताचे जे फंडे आहेत की हे क्लास लावणे 84 आणि 83 कुठे पण हे होते तेव्हाचं कुणी आहे का पाझले तुमचं मित्र आता IPSमध्ये? मी एकटाच घरी अभ्यास करायचो. माझ्याबरोबर एक MPSCला एक पोरगा होता माधव पाटील नावाचा. बरं, तो आत्ता रिटायर झाला वाटतं ॲडिशनल कलेक्टर म्हणून कुठलं तरी. ओके, आणि अजून 2-3 मित्र होते. एक इथे बबन आव्हाड नावाचे टीचर म्हणजे आमच्या MPSCचे क्लास चालवायचे. बरं, तेव्हा अच्छा. पण मला आठवतं की प्रिलिमिनरी एक्झामला मी माझा पेपर 15 मिनिटात सोडवायचो, 16 मिनिटात. बरं, कारण का ते बरोबर. मला अजूनही आठवतं की MPSCच्या परीक्षेमध्ये साधारण हिस्ट्री माझा विषय होता. 2 रिव्होल्युशनबद्दल विचारणारच. बरं, एक रशियन रिव्होल्युशन आणि एक फ्रेंच रिव्होल्युशन. मी गेल्या गेल्या फ्रेंच रिव्होल्युशन आणि रशियन रिव्होल्युशनचे सगळे वेळापत्रक लिहून ठेवायचं. बरं, की आला प्रश्न की खटकन काढायचं बाहेर आणि लिहायला सुरुवात करायची. त्याच्यामुळे माझा हिस्ट्री हा आवडता विषय होता. बरं, मेन्स पण हिस्ट्री हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स. ओके, अच्छा, चलता गया वो गया,